नमस्कार, मी श्वेता राज, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची झालेली घसरण, तसेच रशिया आणि चीनने सोन्याची वाढवलेली खरेदी, यामुळे सोन्याचे भाव नव्या उच्चांकावर पोहोचून ते 36,500 रुपये प्रति तोळा झाल्यात। चांदीचे भाव मात्र स्थिर आहेत। सोने चांदीच्या भावांवर आंतरराष्ट्रीय घडामोडी, तसेच अमेरिकन डॉलर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या भावाचा मोठा परिणाम होऊन त्याचे भाव कमी जास्त होत असतात। सध्या रशिया आणि चीन या दोन्ही देशांकडून सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू झाली आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव वधारलेत। आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याची खरेदी वाढत असतानाच त्यात भर म्हणजे भारतीय रुपयांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरचे गेल्या 6 वर्षातील एकाच वेळी वाढलेले भाव ही कारणीभूत ठरत आहेत। 5 ऑगस्ट रोजी 69.65 रुपयांवर असलेले डॉलरचे भाव 6 रोजी 70.75 रुपयांवर पोहोचले, त्यामुळे सोन्याचे भाव थेट 700 रुपये प्रति तोळ्याने वाढले। 35,800 रुपये प्रति तोळा असलेले सोनेवरील सर्व कारणांमुळे थेट 36,500 रुपयांवर पोहोचले। विशेष म्हणजे वस्तू आणि सेवा कर GST मिळून 1 तोळा सोन्यासाठी ग्राहकांना 37,300 रुपये मोजावे लागत आहेत। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।